चालू घडामोडी सराव प्रश्न संच आपला पुढचा भाग आहे आज सुद्धा आपण टेन मोस्ट इम्पॉर्टंट कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न घेऊया चौतीस ही बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली करेक्ट आन्सर इज ए डी गुकेश भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशने फ्रान्समध्ये चौतीसवी कान चोपट बुद्धिबळ स्पर्धा जिंकली अंतिम फेरीत त्याने हार्टसन याचा पराभव केला पुढचा प्रश्न पाहूया कोणता मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर जागरूकता कार्यक्रम दोन हजार याचं उत्तर आहे टी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय ज्याला एम एसी बी मंत्रालय असं पण म्हणतात तर एम बी मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर जागरूकता कार्यक्रम दोन हजार वीस चालवला आहे हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रु अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस या कालावधीत राबवला जात आहे या कार्यक्रमातून या कार्यक्रमामधून मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना आणि त्याबद्दलची माहिती दिली जाणार आहे पुढचा प्रश्न पाहूया एक भारत श्रेष्ठ भारत मोहिमेच्या अंतर्गत जम्मू काश्मीर आणि लदाख यांची जोडी कोणत्या राज्यासोबत तयार केली गेली आहे याचं उत्तर आहे ए तामिळनाडू दोन हजार एकोणावीस वीस या वर्षासाठी एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत जम्मू काश्मीर लडाख हे केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडू यांची जोडी तयार करण्यात आली आहे या उपक्रमातून राज्य आपापल्या संस्कृतीचे कलेचे आणि शिक्षण एकमेकांना देणार आहे पुढचा प्रश्न डॅशडॅशकडून राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण दोन हजार एकोणावीस चोवीस सादर करण्यात आले करेक्ट आन्सर इज बी भारतीय रिझर्व बँक तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण एकोणावीस चोवीस दोन हजार एकोणावीस चोवीस सादर करण्यात आले सर्वांना परवडणाऱ्या पद्धतीने औपचारिक आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे धोरण तयार करण्यात आले आहे तसेच नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेला चालना देण्याचे चा उद्दिष्ट ठेवते थे धोरणात असलेल्या बाबी त्यात प्रत्येक गावात पाच किलोमीटर अंतरामध्ये संबंधित सेवा सुविधा उपलब्ध करून देणे पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीची विमा निवृत्ती वेतन योजनांमध्ये नोंदणी करणे नव्या जनजागृती करणे आणि डिजिटल वित्तीय सेवा मजबूत करणे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्य विधानसभेच्या सभापतींना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याचं उत्तर आहे ए केरळ केरळ विधानसभा विधानसभेचे सभापती पी रामकृष्णन यांना यावर्षीचा आदर्श विधानसभा अध्यक्ष हा पुरस्कार मिळाला त्यांना हा पुरस्कार भारताच्या उपराष्ट्रपतींकडून देण्यात आला पुढचा प्रश्न आहे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन ही संस्था डॅश डॅश येथे भारतातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधत आहे याच उत्तर आहे बी मणिपूर मणिपूरच्या नदीवर पूल बांधला जात आहे जो शंभर मीटर उंच असेल पुढचा प्रश्न आहे भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते डॅश येथे कृषी तंत्रज्ञान व नवकल्पना विषयक परिषदेचे आणि प्रदर्शनीचे उद्घाटन झाले जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ हैदराबाद बावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी हैदराबाद मधील या हैदराबाद या शहरात कृषी व तंत्रज्ञान व नवकल्पना विषयक परिषद आयोजित करण्यात आली आठवा प्रश्न पंधरावी जी ट्वेंटी परिषद मध्ये होणार आहे करेक्ट आन्सर -ad इज ए सौदी अरेबिया दोन हजार एकवीस या वर्षी होणारी पंधरावी जी ट्वेंटी शिखर परिषद सौदी अरेबिया या देशात भरवणार आहे तर दोन हजार बावीस साली ही शिखर परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न पाहूया एच वन बी विजा यांच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या एक हे अमेरिकेच्या मालकांना कोणत्याही व्यवसायात परदेशी कामगारांना तात्पुरती नोकरी देण्यास परवानगी देते दोन मुक्कामाचा कालावधी पाच वर्षांचा असून तो आठ वर्षांपर्यंत वाढविता येतो तर कुठलं विधान अचूक आहे हे निवडायचं आहे करेक्ट आन्सर इज डी अमेरिका प्रवेश व राष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत देशात काम करण्यासाठी परकीय जे कामगार असतात त्यांना एच वन बी विजा प्रदान करते हे अमेरिकेच्या मालकांना काही विशेष तज्ज्ञ व्यवसायातच परदेशी कामगारांना तात्पुरती नोकरी देण्यासाठी परवानगी देते मुक्कामाचा कालावधी हा तीन वर्षांचा असून तो सहा वर्षांपर्यंत वाढवता येतो आणि कालावधी संपल्यानंतर पुढा एच वन बी विजासाठी अर्ज करता येतो आता आपण शेवटचा क्वेश्चन पाहूया चर्चेत असलेले क्रॅप्सेडो ट्रोपियस ग्रेटा थुनबर्ग हे काय आहे सिमिलर नाव आहे म्हणून इथं कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे तर ही एक गोंगल गायचं नाव आहे आणि एक गोंगल गाय नवीन सापडलेली आहे तर आता ग्रेटा थुनबर्ग ही एक व्यक्ती आहे पर्यावरण कार्यकर्ता तर तिच्या नावावरच तिचं आता जे नाव आहे तर ते ठेवण्यात आलेलं आहे तर हे होते आजचे टेन मोस्ट इम्पॉर्टंट एमसी क्यूज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद